यानंतरची बातमी आहे धुळ्यामधून. उंटाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. शिरपूर शहर पोलिसांनी 49 उंट ताब्यात घेतलेत. 2 जणांना शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील धक्कादायक घटना आहे. उंट कुठे कशासाठी घेऊन जात होते या संदर्भात तपास सुरू करण्यात आलेला आहे. ते अनफिट असतानाही त्यांना लांब किलो अंतरापर्यंत पायी चालवून त्यांच्यावरती एक प्रकारचा अत्याचार केला जात आहे. त्याचप्रमाणे उंट नेमक्या कोणत्या उद्देशाने घेऊन चाललेत याचाही देखील सविस्तर तपास करणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आम्ही आता शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे प्राण्यांच्या अत्याचारास प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत याच्यामध्ये कारवाई करत आहोत. हे सर्व उंट आम्ही ताब्यात घेऊन सध्या परिस्थितीत संत तुकाराम महाराज गोशाळा वरूर यांच्या ताब्यामध्ये देत आहोत आणि गुन्हा दाखल करून माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई होईल. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.